हॅलोवीनची रात्र। गट्टू चिंकी त्यांच्या सोसायटी मध्येच राहणारा त्यांचा मित्र जेमच्या घरी खेळायला गेले होते। गट्टू चिंकी जेम सोबत खेळत होते आणि थोड्या वेळाने थकल्यानंतर ते हॉल मध्ये आले। तेव्हा त्यांनी पाहिलं की जेमचे आजोबा एक भोपळा घेऊन बसले होते आणि त्या भोपळ्याला भूताच्या चेहऱ्यासारखं बनवत होते। गट्टू चिंकीला हे समजत नव्हते की आजोबा असे का करत आहेत। त्यांनी जेमला विचारले, जेम, आजोबा भोपळ्याला एवढं भयानक का बनवत आहेत? हे ऐकून जेमने जे रिएक्शन दिले ते पाहून गट्टू चिंकी अजूनच जास्त घाबरले। याबद्दल काहीही बोलायचे नसते, आजची रात्र खूप खतरनाक आहे। मी तर म्हणतो की तुम्ही आताच इथून निघून जा, संध्याकाळ होत आली आहे। रात्र झाली तर तुम्हाला घराबाहेर पडणे देखील कठीण होऊन जाईल। तुम्ही तुमच्या घरी पण जाऊ शकणार नाही आणि माझ्या घरी थांबणे पण धोक्याचे आहे। हे ऐकून गट्टू चिंकी सीरियस झाले। दोघे खूप घाबरले होते। त्यांना काहीच कळत नव्हते की जेमच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय आहे। गट्टू चिंकीचे गोंधळलेले चेहरे पाहून जेम पुन्हा बोलू लागला, डोंट वरी, मी तुम्हाला समजावून सांगतो, पण इथे नाही, माझ्या रूम मध्ये चला। इथे जर त्याने माझे बोलणे ऐकले तर प्रॉब्लेम होईल। कोण ऐकेल जेम? तू कोणाबद्दल बोलत आहेस? इथे नको, माझ्या रूम मध्ये चला। असे बोलून जेम गट्टू चिंकीला त्याच्या रूम मध्ये घेऊन गेला। रूम मध्ये येताच त्याने रूमचा दरवाजा आतून बंद केला। हे पाहून गट्टू चिंकी खूपच घाबरले। दरवाजा का बंद केलास? मी काय सांगतो ऐका। असे बोलून जेम असे काहीतरी सांगू लागला की जे ऐकल्यानंतर गट्टू चिंकीच्या अंगावर काटा उभा राहिला। त्यांच्या तोंडातून शब्द पण निघत नव्हते। दोघे घामाने चिंब झाले होते आणि जेम्सचे बोलणे ऐकत होते जशी काही एखादी हॉरर मूवी पाहत आहे। जेमने त्याचे बोलणे संपवले आणि गट्टू चिंकीला विचारले, मी जे काय सांगितलं ते समजलं ना? पण गट्टू चिंकीने काहीच उत्तर दिले नाही। चिंकीने दरवाजा उघडला आणि दोघेही रूम मधून बाहेर पडले। गट्टू चिंकीला इतके शांतपणे जाताना पाहून जेमचे आजोबा म्हणाले, गट्टू चिंकी, काय झालं? असे का जात आहात? इथे या, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। पण गट्टू चिंकीने आधीच आजोबांच्या हातामधला भोपळा पाहिला होता। आजोबांनी तो अधिकच भयंकर बनवला होता। दोघांनी मागे वळून आजोबांकडे पाहिले देखील नाही आणि आपल्या घरी पळून गेले। जेम, तू काय सांगितलंस गट्टू चिंकीला? जेम, गट्टू चिंकी घरी आले तर अचानक त्यांना त्यांचे घर खूप खाली खाली आणि मोठे वाटू लागले। मम्मी मम्मी, पप्पा कुठे आहेत? आता अजून कुठे असणार? ऑफिस मध्ये। आजी कुठे आहे? ती सरिता काकूंकडे गेली आहे। काय झालं? तुम्ही दोघं टेन्शन मध्ये का आहात? जेम सोबत भांडण झालं का? मम्मी, आपण रोज किती उशिरा जेवतो ना, झोपतो पण उशिरा। एक काम कर, आज लवकर जेवण बनव, रात्रीचं जेवण आपण लवकर झोपून टाकूया। मी पप्पांना कॉल करून बोलवून घेतो। कमाल आहे, रोज तर तुम्हाला टीव्हीच्या समोरून टेबल वरती ओढत घेऊन यावं लागतं आणि आज अचानक हा बदल कसा? पण गट्टू चिंकीने मम्मीला काहीच उत्तर दिले नाही। गुपचूप आपल्या रूम मध्ये निघून गेले। गट्टू चिंकीच्या सांगण्यावरून मम्मीने लवकर जेवण बनवले होते। पप्पा पण लवकर आले होते। आजी, गट्टू चिंकी सगळे मिळून जेवत होते। बरं झालं, लवकर जेवण आटपत आहे। आता मी जरा माझ्या मित्रांसोबत बाहेर थोडा फिरून येतो। हे ऐकून गट्टू चिंकी घाबरले। नाही बापा, आज कोणीच खाली उतरणार नाही, सगळे घरातच राहणार। पण का बाळा? पण गट्टू चिंकीने काहीच उत्तर दिले नाही। जेव्हा रात्रीचे 9 वाजले आणि झोपण्याची वेळ झाली, गट्टू चिंकी घाबरले आणि मम्मी पप्पांच्या मध्ये जाऊन झोपले। कमाल आहे, आज मुलं आपली रूम सोडून आपल्या सोबत, काय झालं काय यांना? शिट, बरं झालं गट्टू तू आलास, मी पाणी विसरले आहे, जरा फ्रीज मधून घेऊन येशील का? नाही मम्मी, मी नाही जाणार। गट्टू, तू मम्मीचा चांगला मुलगा आहेस ना, जा घेऊन ये जा बाळ। ठीक आहे, पण चिंकी पण माझ्या सोबत येईल, चल चिंकी। बिचारी चिंकी काय करणार आता, गट्टूला एकटं तर पाठवू शकत नाही म्हणून ती सुद्धा गट्टू सोबत फ्रीज कडे गेली। तो फ्रीज मध्ये तर बसला नसेल ना? नाही नाही, एवढ्या थंडीत कशाला बसेल।
पाणी घे आणि लवकर चल. गट्टू फ्रीज उघडणारच होता, तेवढ्यात अचानक लाईट गेले आणि गट्टू चिंकी एकदम जोरात किंचाळले. त्यांनी घाबरून एकमेकांना मिठी मारली. तेवढ्यात गट्टूने एक सावली पाहिली, एका स्त्रीची सावली. एक स्त्री हातात मेणबत्ती घेऊन त्यांच्याकडे येत होती. हे पाहून तर दोघांनी डोळे बंद केले आणि जोरात ओरडले, तेवढ्यात अचानक लाईट आले आणि समोर उभ्या असलेल्या आजीने मेणबत्ती विझवली. मम्मी पप्पा पण तिथे आले होते. गट्टू चिंकी डोळे उघडा, मी आहे आजी. गट्टू चिंकीने आजीला पाहिले आणि त्यांनी पटकन आजीला मिठी मारली. आजी दोघांचे कान फुंकू लागली. आज काय झालं आहे यांना, हे इतके का घाबरले आहेत? हे ऐकून आजी हसत हसत म्हणाली, काही नाही, आज हॅलोवीनची रात्र आहे, दोघ जेमच्या घरी गेले होते. दादी प्लीज नाव नको घेऊ, डोंट वरी बाळा, जेमने जे सांगितलं ते खोटं आहे, आज भूत भीत काही येत नाही. हॅलोवीन ख्रिश्चन समुदायाची एक प्रथा आहे, जसं आपण पितृपक्षात आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो, श्राद्ध करतो ना, अगदी तशीच. काय चालू आहे इथे? काही नाही, हे जेमच्या घरी गेले होते, जेमनं त्यांना घाबरवलं की आज हॅलोवीनच्या रात्री भूत फिरतात वगैरे वगैरे. जेमचे आजोबा खाली भेटले होते, त्यांनी सांगितलं, बाळांनो भूत भीत काही नसत, कोणी भूत पाळलं आहे का? नाही ना, जे दिसत नाही त्यावर विश्वास का ठेवायचा? तुम्ही सायन्सची मुलं आहात ना, एवढं लक्षात ठेवा की जसं आपण पितृपक्षात आजोबा पंजोबांची आठवण काढतो, तसंच ख्रिश्चन या रात्री आपल्या पूर्वजांची आठवण काढतात, पण वेगळ्या प्रकारे. आता खूप उशीर झाला आहे, उद्या सकाळी आपण जेमच्या आजोबांच्या कडून सविस्तर जाणून घेऊ, आता झोपा चला. अशा प्रकारे हॅलोवीनच्या रात्री गट्टू चिंकी खूप घाबरलेले होते. आजीचे बोलणे ऐकल्यावर ते झोपी तर गेले, पण त्यांच्या रूम मध्ये नाही तर आजीच्या रूम मध्ये.